हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुभाशीर्वाद घेऊन जनसेवेचा वसा घेतलेल्या आणि अहोरात्र लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या एका झुंजार व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे श्री विलास रामदास शिंदे. 2012 पासून विलास शिंदे नगरसेवक आहेत. 2013 ते 2014 सातपूर प्रभाग सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2017 मध्ये त्यांनी केलेल्या विकासाच्या जोरावर प्रभाग क्रमांक 8 मध्ये 4 जागा विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे संपूर्ण नाशिक मध्ये फक्त एक असा वॉर्ड होता जिथे 4 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या. या सगळ्याचं श्रेय जात विलास रामदास शिंदे यांना. सर्वांना नमस्कार. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी, सर्व माता भगिनी, सर्व युवक, ज्येष्ठ नागरिक, शिवसैनिक, सर्व लोकप्रतिनिधी आणि शिवसेना पक्षाला मानणारे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा साष्टांग जय महाराष्ट्र. मी विलास रामदास शिंदे, नाशिक महानगरपालिका नगरसेवक प्रभाग क्रमांक 8. मित्रांनो, गेल्या 20-25 वर्षापासून शिवसेनेच्या विचारांना आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांना प्रेरित होऊन शिवसेना पक्षामध्ये काम करत आहे. जनमानसात विलास शिंदे हे लाडके नगरसेवक म्हणून प्रचलित आहेत. सामान्य शेतकरी घरातील मुलाची सामाजिक क्षेत्रातली ही गगनभरारी अनेकांना थक्क करून टाकणारी आहे. विलास शिंदेची जनसेवा ही अव्याहतपणे चालूच आहे, पण 2019 मध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदारांचा व शिवसैनिकांचा आग्रह होता की विलास शिंदे यांनी आमदारकी लढावी आणि आमदार होऊन मतदारसंघाचं नेतृत्व विधानसभेत जाऊन करावं. आपण बघितलं असेल माझ्या या समाजकार्याच्या पावती म्हणून नागरिकांनी मला 2 नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेना नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी पाठवलं. आणि नागरिकांचा विश्वास, मतदारांचा विश्वास, सर्व मित्रपरिवाराचा विश्वास, नातेवाईकांचा विश्वास, शिवसैनिकांचा विश्वास, शिवसेना नेत्यांचा विश्वास, हा विश्वास पाठीशी घेऊन मी सर्वप्रथम 2012 या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 मधून, त्यावेळेस प्रभाग क्रमांक 16 होता, 16 मधून मनसेची लाट असताना सुद्धा त्या ठिकाणी मला नागरिकांनी निवडून दिलं. आणि या संधीचं सोनं करून त्या ठिकाणी मी या प्रभागामध्ये अनेक विकासाचे कामं करू शकलो. प्रामुख्याने त्यामध्ये गंगापूर रोड रस्ता रुंदीकरण हा अनेक वर्षाचा प्रश्न प्रलंबित होता. जिहान सर्कल ते गंगापूर गावापर्यंत रस्ता छोटा होता, रहदारी वाढत होती आणि या परिसराचा विस्तार सुद्धा त्या ठिकाणी झपाट्याने होत होता. आणि सर्वांची मागणी होती की हा रस्ता रुंदीकरण व्हावा, परंतु नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ता नसताना त्या ठिकाणी सर्व नागरिकांच्या पाठबळामुळे आणि शिवसेना पक्षाच्या पाठबळामुळे या ठिकाणी ह्या रस्ता रुंदीकरणाला मला यश आलं. अनेक आंदोलनं केले, जवळजवळ 44 करोड रुपयाचा हा रस्ता रुंदीकरण या ठिकाणी झालेला आहे. आणि या रस्ता रुंदीकरणामुळे अनेक त्या ठिकाणी अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे, निष्पाप युवकांचे, शाळकरी मुलांचे, माता भगिनींचे त्या ठिकाणी अपघातामध्ये बळी गेले. आणि आज रस्ता रुंदीकरणामुळे ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसलेला आहे. दुसरी गोष्ट, आमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये घरकुलचा अतिशय ज्वलंत प्रश्न होता. आमच्या आनंदोली गावामध्ये त्या ठिकाणी घरकुल व्हावं आणि शासनाने त्या ठिकाणी घरकुल मंजूर सुद्धा करून घेतलं होतं, परंतु जागा शासनाच्या ताब्यात नसल्याने जे घरकुलाचे जे काही लाभार्थी होते त्यांना 5-7 दुसऱ्या ठिकाणी राहावं लागलं आणि घरकुल होणार नाही अशी सुद्धा सगळ्या सर्वांच्या अपेक्षा मावळल्या होत्या. परंतु नागरिकांच्या पाठमळ्यावर आणि प्रशासनाचा पाठपुरावा करत करत त्या ठिकाणी घरकुल हे यशस्वी केलं आणि त्या घरकुलाच्या चाव्या सुद्धा आणि आज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि आज त्या ठिकाणी ते सर्व घरकुल जे नागरिक आहेत ते घरकुल लाभार्थी आहेत, अतिशय आनंदाने त्या ठिकाणी राहत आहेत. माझ्या प्रभागामध्ये नागरिकांची अनेक मागणी होती की या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असायला हवे, जिम, ग्रीन जिम असायला हवी आणि लहान मुलांसाठी गार्डन असायला हवे, खेळणी असायला हवी, असे अनेक प्रश्न या भागामध्ये प्रलंबित होते वर्षानुवर्ष. परंतु नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे सातत्याने त्याचा पाठपुरावा करून आज या सगळ्या ग्रीन जिम असेल, जॉगिंग ट्रॅक असेल किंवा युवकांना खेळणे असेल, ज्येष्ठ नागरिकांना साठी बसण्यासाठी बाक असतील, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही पुरवण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 8 असा हा एकमेव प्रभाग आहे का ज्या ठिकाणी 4 नगरसेवक शिवसेनेचे आमच्या नागरिकांनी त्या ठिकाणी निवडून दिले. हे निवडून देण्यामागचं कारण एकच आहे का सातत्याने नागरिकांची संपर्क, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणं आणि नागरिकांना दिलेल्या निवडणुकीमध्ये शब्द त्या ठिकाणी पूर्ण करणं, त्याचा पाठपुरावा करणं, अशा अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करू शकलो. नमस्कार, मी गंगापूर गावातून बोलतोय, क्रांती चौकातून.
या क्रांती चौकातील भाजी मार्केटचा प्रश्न विलासांना शिंदे यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे हाताळलेला आहे. ह्या जागेवरचा हा जॉगिंग ट्रॅक झालेला आहे. येथे मी अण्णांना सांगितलं काही महिन्यांपूर्वी की साहेब आपल्या इथे जागा ही मोकळी आहे, इथे आपल्याला एक जॉगिंग ट्रॅक झाला पाहिजे. अण्णांनी वरचे स्तरावर जाऊन पाठपुरावा करून आणि इथे जॉगिंग ट्रॅक करून दिला, शिवाय ग्रीन जिम करून दिलं. मग गोदावरी नदीचं जर आपण बघितलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे. प्रदूषण मुक्त व्हावं असं प्रत्येकाची मागणी होती. त्या ठिकाणी आम्ही एसटीपी करू शकलो. त्याच्या त्यासाठी सुद्धा अनेक अडचणी आल्या. जागा हस्तांतरणाचा प्रश्न असेल, निधीचा प्रश्न असेल, परंतु या सगळ्या गोष्टी करत 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 आज अखेर गंगापूरला 34 करोड रुपयाचा एसटीपी प्लांट त्या ठिकाणी बांधून रेडी आहे. आणि यामुळे नक्कीच गोदामातेला ज्या गोदामातेला या ठिकाणी तीर्थ म्हणून संपूर्ण देशभरात जातं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा भरतो आणि या ठिकाणी कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेक नागरिक भाविक या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी करोडो भाविक या ठिकाणी नाशिकला येतात. आणि नाशिक हे जसं यंत्रभूमी आहे तशी मंत्रभूमी सुद्धा आहे गोदामाईचं पावित्र्य राखण्यासाठी. या ठिकाणी आम्ही हे एसटीपीच्या माध्यमातून बऱ्या प्रमाणात प्रदूषण कमी होईल अशी मला शाश्वती आहे. स्ट्रीट लाईट असेल, रस्ते असतील, कॉलनी रोड असतील, आपण आपल्याला माहिती आहे गंगापूर रोड परिसर हा संपूर्ण या शहरामध्ये एक विकासाचं मॉडेल म्हणून बघितला जातो. या ठिकाणी प्रत्येक इंडस्ट्री असेल, सर्वसामान्य नागरिक असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, हे सर्व नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आहे. मोठमोठे व्यापारी असतील, उद्योजक असतील, परंतु त्यांची सुद्धा सातत्याने आम्हाला पाठबळ मिळतं, त्यांची आम्हाला साथ मिळते. विलास शिंदे यांचा विकास कामांचा आराखडा बघितला तर त्यातील त्यांची दूरदृष्टी कळते. मतदारसंघाची नस ओळखण्याचे कसब विलास शिंदेकडे आहे हेही यातून कळते. विधानसभेची ही निवडणूक विलास शिंदे अपक्ष लढत असले तरी शिवसेना पक्षाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना ही जागा भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या युतीमध्ये ही जागा भाजपानं सोडून घेतली. आणि या ठिकाणी 5 वर्ष विद्यमान आमदार असताना सुद्धा कुठलंही काम जे आमदाराचं नाही अशा उमेदवाराला त्या ठिकाणी भाजपानं तिकीट दिलं. शेवटी इथला मतदार जो आहे हा मतदार या मतदारांच्या काय अपेक्षा आहे हे खरं जाणून घेणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी हा कसा असावा आणि लोकप्रतिनिधींकडनं जनतेच्या काय अपेक्षा असतात याकरता लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा समन्वय असणं फार गरजेचं आहे. आपण बघितलं असेल सिडकोमध्ये सुद्धा घरकुलांचा जो प्रश्न होता, घरांचा जो प्रश्न होता सिडको वसाहतीचा, त्या वसाहतीच्या प्रश्नासाठी सुद्धा आम्ही अनेक आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून केले. आज त्या महानगरपालिकेचे जे प्रश्न असतील, तर सिडकोचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी भूमिगत तारांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्नावरती आम्ही त्या ठिकाणी आजपर्यंत आंदोलन केलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक वसाहती आहे, मोठमोठे कारखाने आहे, उद्योग आहेत, परंतु या उद्योगांवरती अतिशय संकट आलेले आहे. 50-60% उद्योग या ठिकाणी, 40% उद्योग हे बंदच पडलेले आहे आणि 20% उद्योग हे आजारी स्थितीमध्ये चालू आहे. आमदार झाल्यावरती मतदारसंघाबाबतीतले विलास शिंदे यांचे व्हिजन खूप स्पष्ट आहे. आयटी पार्क बनवणे, अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत नवनवीन उद्योगांना चालना देणे, महिला सशक्तीकरणावर भर देणे, गुन्हेगारी कमी करण्यासाठी भयमुक्त नाशिक संकल्पना राबवणे, युवा पिढीतील कलागुणांना वाव मिळावा ह्याकरता नाट्यगृहाची निर्मिती करणे, राज्य शासनाच्या योजना घरोघरी पोहोचण्यासाठी शासन आपल्या घरी ही योजना राबवणे, अशी व्हिजन असणारे उमेदवार आपले विलास शिंदे यांना निवडून देण्याची जबाबदारी सर्वस्वी नाशिक पश्चिम मतदारसंघाची आहे आणि ती तुम्ही पार पाडाल याची आम्हाला खात्री आहे. येणाऱ्या 21 तारखेला अनुक्रम क्रमांक 17 माझी निशाणी बॅट आहे. ही बॅट समोरील बटन दाबून मला या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्या व आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून, आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य म्हणून या ठिकाणी मला आपली सेवा करण्याची संधी द्या. ही बॅट म्हणजे ही बॅट विलास शिंदेची नसून ही बॅट प्रत्येक मतदारसंघातील नागरिकाची, मतदाराची, माता भगिनीची आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेची बॅट आहे. आणि ही शिवसेना म्हणजेच बॅट आणि बॅट म्हणजेच विकास, एवढंच मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा नम्र निवेदन करतो की अनुक्रम क्रमांक 17 माझी निशाणी बॅट, बॅट समोरील बटन दाबून आपल्या मतदारसंघाची व आपल्या विकासाची, आपल्या सेवेची संधी द्या, हीच नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.